हॅलो सर्वांचं पुनशे एकदा बालाभैया युट्यूब चॅनलवर या मंचवर स्वागत आहे आपण ठरल्याप्रमाणे हो कॅब ची सिरीज घेणार आहोत जवळपास तीस ते चाळीस लेक्चर आपल्याला हो वर घ्यायचे आहेत ज्याच्या माध्यमातून तुमचा बेसिक टू पर्यंत सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील काही मुलांना ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे त्यांना वाटेल हे फारच बेसिक आहे इथून सर काय शिकवत आहेत पण इथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे की एखादा रूट शब्द कसा तयार होतो एखादा शब्द मध्ये काय काय गोष्टी असतात या सर्व गोष्टी तुम्हाला रिपीटेड होतील पण हळूहळू आपण अडव्हान्स कडे जाणारच आहोत तर आज आपला जो थर्ड लेक्चर आहे तो अपिक्सेस वर आहे आणि मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की कुठलाही शब्द जर तुम्हाला बनवायचा असेल किंवा कुठलाही शब्द असेल त्यामध्ये तीन गोष्टी मिळूनच शब्द तयार होतो एक म्हणजे त्याच रूट वर्ड हा रूट वर्ड असतो कुठून तरी त्याच मूळ असते दोन म्हणजे त्याला लागलेलं ला प्रिफिक्स असते ओके आणि तीन नंबर म्हणजे सफिक्स असते ओके असं प्रत्येकच शब्दाला प्रिफिक्स किंवा सफिक्स असेलच असं नाही पण मोस्ट ऑफ द शब्द जे आपण मॉडिफाय शब्द तयार करतो त्या खूप शब्दांना आपल्याला या तीन भागामध्ये जर विभागून पाहिलं तर खूप साऱ्या गोष्टींचा सा अंदाज येतो आणि एक प्रकारे इंग्लिश मध्ये जे काही खूप सारे Uh, हुकॅब आहेत त्या सर्वांना आपल्याला इझिली टॅकल करता येते याच्या माध्यमातून या सर्वांना कंबाईनली आपण म्हणतो म्हणजे काय बट दी हे असे हे शब्द चिटकलेले असतात हे शब्द हा शब्द कोणाला मूळ शब्दाला हा झाला तुमचा ओरिजिनल मूळ शब्द दिस इज युअर ओरिजिनल रूट वर्ड या रूट वर्डला जर अगोदर लागला एखादा शब्द तर त्याला आपण म्हणतो आणि जर त्या वर्डला शेवटी लागला तर ते असते सफिक्स ओके मग ग्रुप ऑफ लेटर्स ग्रुप ऑफ लेटर्स अटॅच बिफोर अँड आफ्टर द रूट वर्ड हे बघा रूट वर्डच्या बिफोर आणि आफ्टर अटॅच आहेत का त्यांना आपण काय म्हणतो अफिक्सेस अफिक्सेस तीन प्रकारचे एक रूट वर्ड प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस अनएक्सेप्टेबल हा शब्द तुम्ही बघितला असेल या अनएक्सेप्टेबल शब्दाची जर आपण फोड केली तर हे तीन पोर्शन मध्ये होते बघा ठीक आहे ऍक्सेप्ट हा त्याचा रूट वर्ड झाला दिस इज युअर रूट वर्ड आणि याच्या पूर्वी जो चिटकलेला आहे अगोदर आलेला आहे तो आहे त्याचा प्रिफिक्स आणि एंड ला बघा हा एंड आहे त्याचा सफिक्स म्हणजे तुम्हाला हाच नाही तर मोस्ट ऑफ दी खूप शब्द जे आहेत या प्रिफिक्स आणि सफिक्समुळे तयार होतात आणि जर तुम्हाला यापैकी कि सफिक्स किंवा प्रिफिक्स हे सफिक्स किंवा प्रिपिक्स जर माहीत झालं तर तुम्ही एक ऐंशी टक्के त्या जो मिनिंग आहे शब्दाचा त्याच्या जवळपास पोहोचू शकता मी तर म्हणतो नाइन्टी फाईव्ह पर्सेंट पोहोचू शकता म्हणून आपल्याला हे प्रिफिक्स आणि सफिक्स हे आपल्याला कम्प्लिटली शंभर टक्के अगोदर माहीत पाहिजेत त्याच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या शब्दाला आपण रिवाईज करू शकतो लक्षात ठेवू शकतो कारण पाठ किती करणार खूप सारे हो कॅप्स आहेत त्यामुळे आपल्याला या अफिक्सेस वर भर द्यायचा आहे सो अफिक्स म्हणजे काय अफिक्स इज नथिंग बट दी अ ग्रुप ऑफ लेटर्स अटॅच बिफोर अँड आफ्टर द रूट वर्ड रूट वर्ड म्हणजे मूळचा शब्द जसं आपलं मूळ काहीच असते मूळ गाव कुठलं तुमचं मूळ गावचे आहोत असं म्हणतो आपण तसं शब्दांचं पण एक मूळ असते त्या मुळापासून आलेले असतात आणि या शब्दांना मग जसे या चिटकून बसतात आणि एक नवीन शब्द तयार होते याचाच आपल्याला आज अभ्यास करायचा आहे अफिक्सेस आणि अफिक्सेस मध्येही पहिला प्रिफिक्स आपल्याला बघायचा आहे प्रिफिक्स आपण नंतर बघू रूट वर्ड यावर सेपरेट लेक्चर येईल हळूहळू तर वर नंतर बघू पण आज आपण बघूया प्रिफिक्स वर माहिती ओके सो लेट स्टार्ट वॉट इज प्रिफिक्स तर प्रिफिक्स मध्ये पण दोन चार टाईप आहेत कुठले प्रिपिक्स कुठं वापरतात त्यामधला पहिला प्रिफिक्स आपल्याला बघायचा आहे असा प्रिफिक्स टू मेक अँटीनॉम्स ओके okay? जर हे प्रिफिक्सेस म्हणजे अगोदर येणारे शब्द हे प्रिफिक्सेस जे आहेत हे आणि अ हे सर्वच्या सर्व जर प्रिफिक्सेस माय डिअर फ्रेंड लावले ओके हे जर प्रिफिक्सेस एखाद्या मूळ शब्दाच्या ओरिजिनल रूट वर्डच्या अगोदर आपण अटॅच केले तर ऑटोमॅटिकली या शब्दाचं काय होते या शब्दाच अँटीनॉम्स तयार होतो म्हणजेच काय निगेटिव्ह शब्द किंवा याचा अपोजिट शब्द तयार होतो आणि ते सांगितले या रूट वर्डला रूट वर्ड कुठलाही असो त्या रूट वर्डला जर आपण इथं आहे तेवढे हे प्रिपिक्सेस जर अटॅच केले तर ऑटोमॅटिकली तुमचा हा शब्द जो नवीन तयार होईल तो शब्द काय होतो एन टी म्हणजे अपोजिट तयार होतो याचा मिनिंग थ्री सिक्स्टी डिग्री चेंज होतो कशामुळे फक्त हे कुठलंही एक प्रकारचं तुम्ही काय प्रिपिक्स जे मॅच होते ते लावायचं आणि याच्यामुळे तुम्हाला कळून जाईल की एवढे सारे प्रिपिक्सेस जर आले तर मूळ शब्दाच्या अपोजिट शब्द तयार होतो हे एवढेच आहेत बारा ए बी anti अन्टी डिस मिस आय एम एन अन आय आर इअर नॉन डी आणि अ आता वन वन आपल्याला आज क्लिअर करायचा आहे आजचा व्हिडिओ थोडा पाच ते दहा मिनिट मोठा होईल पण हे पूर्ण आपल्याला क्लिअर करायचे आहेत म्हणजे तुमचे जे अँटनॉन्स तयार होतात ते सर्व आज क्लिअर होणार आहेत पहिला आपण बघूया यु अन हा जर शब्द लावला तर बघा अन 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 अनएबल आन अनकॉमन अनएज्युकेट अनसर्टन ऑल धीस वर्ड एक आहेत तयार झालेले आहेत अपोजिट वर्ड तयार झाले सोशलच्या अपोजिट अनसोशल सिव्हिलाइ च्या अपोजिट अनएज्युकेटेड एज्युकेटेड म्हणजे शिकलेला अनएज्युकेटेड म्हणजे तुम्हाला माहितच आहे सर्टन म्हणजे खात्री सीन अनसर्टन झाला अपोजिट बघा अनफॉर्च्युनेट फॉर्च्युनेट म्हणजे ही नशीट आय एम फॉर्च्युनेट असं म्हणतो आपण फॉर्च्युनेटला अन लावला का निगेटिव्ह मिनिंग तयार झाला म्हणजे अपोजिट वर्ड अनफॉर्च्युनेट ओके त्यानंतर अनेबल एबल ला लावला का अनेबल आणि बघा अनकॉमन कॉमन ला कितीही घेऊ शकता तुम्ही तुम्हाला फक्त युएन लक्षात ठेवायचं आहे प्रिफिक्स या युव प्रिफिक्स ज्या ज्या शब्दाच्या अगोदर येईल त्या त्या शब्दाला काय करतो अपोजिट करतो अँटीनियम्स करतो हेच आपल्याला आज लक्षात ठेवायचं आहे म्हणजे इव्हियन अनसोशियल अनसिव्हिलाइज अनसर्टन अनकॉन्शियस अन इव्हन अनएज्युकेटेड अनकॉमन अनएबल अनफॉर्च्युनेट हे सर्व शब्द काय आहेत अपोजिट वर्ड आहेत ज्याच्या मूळ शब्द मूळ शब्द काय है होते मग इवन हा मूळ शब्द होता सगळे जे अन काढले तर हे रूट वर्ड झाले सोशियल कॉन्शियस कॉन्शियसचं अनकॉन्शियस धिस इज युअर रूट वर्ड आणि इंग्लिशची हीच मजा आहे कि तुम्हाला प्रिपिक्स अपिक्सिस जास्त माहित झाले तर तुम्ही खूप साऱ्या शब्दाची माहिती किंवा खूप साऱ्या शब्दाच तुम्ही काय करू शकता अर्थ लावू शकता ते शब्द तुम्हाला पाठ जरी नसेल तरीही त्याचा अर्थ लागतो पॅसेज मध्ये आणि हे जम्बलिंग मध्ये पॅसेजेस मध्ये हे प्रिफिक्सेस आपल्याला खूप कामाला येतात हे होतं आपला पहिला प्रिपिक्स अन नेक्स्ट बघूत आज आपण आय आर आय आर म्हणजे काय इ रेस्पॉन्सिबल इ रिकवरेबल रिप्लेसेबल ई रिलेवन रिलेवंट म्हणजे एखादा गोष्ट रिलेव्हेंट आहे की नाही म्हणतो आपण मग ते इरिलेवंट आहे रे आता सध्याच्या काळामध्ये इतिहासावर आपण जर बोललो मध्ययुगीन इतिहास म्हणजे एन्शियंट हिस्ट्री मग त्या गोष्टीबद्दल जर आपण बोललो तेव्हा असं घडायचं तेव्हा असं व्हायचं सती प्रथा व्हायची तर आता ते होत नाही आता ते इरिलेवंट आहे त्यावेळेला ते रिलेव्हेंट होतं म्हणजे काळानुसार एखादी गोष्ट रिलेव्हंट किंवा इरिलेवंट असते रिलेव्हेंट म्हणजे लागू असणे काळानुसार इरिलेव्हेंट म्हणजे आता ती इरिलेव्हेंट झालेली आहे का अपोजिट ते आय आर ला रेस्पॉन्सिबल म्हणजे आपण रेस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे कुठल्या गोष्टीची आय एम रेस्पॉन्सिबल फॉर युअर हो सर्व क्लिअर करून द्यायची आय एम नॉट इरेस्पॉन्सिबल पर्सन म्हणू शकतो मी म्हणजे इ रेस्पॉन्सिबल इ रिकवरेबल एखादा डिसीज आहे डॉक्टर म्हणतो आय एम सॉरी सर हा रिकवरेबल आहे इ रिकवरेबल इरॅशनल एखाद्याचं मत असतो ओपिनियन इरॅशनल इ रेग्युलर तुम्ही बघा इरेग्युलर असता क्लासमध्ये इ रेझिस्टेबल ज्याला रेझिस्ट करू शकत नाही इ रिप्रोचेबल आणि इ रिप्लेसेबल हे आय आर आय आर तुम्ही कुठेही जॉईन करा प्रिफिक्स म्हणून हे जर आले तर शब्दाचा अपोजिट मिनिंग करतात ओके ज्या मूळ शब्द आहेत त्याचा अपोजिट मिनिंग करतात हे आहे तुमचं आय आर सेकंड ओके लेट स्टार्ट मग थर्ड थर्ड काय आय एम आय एम तर खूप मनाला माहित आहे क्योंकि पॉसिबल काय तर आहे आय एम पॉसिबल हे जे आपले मोटिवेशनल स्वीकार करतात की बाई और बहिनो तुम्ही काही करू शकता जीवनामध्ये आणि त्यांना पैसे भेटतात खूप सारे आणि उठो जागो काम करो बिकॉज खुद इम्पॉसिबल काय तर आहे आय एम पॉसिबल हे जे सगळे काही लफडे सांगतात ते काही खरे नसतात इम्पॉसिबल हे काय बाजारात सॉरी मोटिवेशन काय बाजारात भेटणारी गोष्ट नाहीये मोटिवेशन आतून आलं पाहिजे आपल्या कामातून आलं पाहिजे तर हे कोणाचं ऐकून येत नाही पण ते असं तुम्हाला गंडवतात की काही इम्पॉसिबल नाही जगामध्ये तुम्ही काय होऊ शकता तुम्ही पीएम होऊ शकता हे होऊ शकता नो डाऊट ते तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग देतात पण तेवढंही ते मनाला लावून घ्यायचं नाही जर तुम्हाला कामामध्ये रस असेल इंटरेस्ट असेल तर मोटिवेशन घ्यायची गरज नाही कारण मोटिवेशन दोन दिवस ते दोन तास टिकते मोटिवेशन असं म्हणतात अगरबत्तीसारखं असतंय जेवढा लोढाय तितके वेळच चालते नंतर काही नाही आणि असं मोटिवेशन रोज रोज आपण किती घ्यायचं त्यामुळे आतून मोटिवेशन आलं पाहिजे इम्पॉसिबल इम पास पास म्हणजे जाणे दे नका जाऊ द्यायचं इम पास म्हणजे नाही इमॉरल नैतिक अनैतिक इमॉरल ओके इमपेकुनियस इमॅच्युअर इम्पेशन सगळे आय एम आय एम लावलेत बघा आय एम आय एम आय एम व्हॉट इस धिस प्रिफिक्सेस अँड हे क्या ओके ये सगळं काय आहे प्रिफिक्सचा खेळ आहे जो की या सर्व शब्दाचं मीनिंग काय करायला अपोजिट करायला आहे याचे जे मूळ शब्द होते यापासून अपोजिट करायला आहे लेट स्टार्ट नेक्स्ट बघूया आपण आय एल आय एल आय एल पण हा जो प्रिफिक्स आहे सेम इलिगल इलिबरल लिबरल म्हणजे ज्याची विचारधारा लिबरल आहे इलिबरल म्हणजे तो लिबरल नाही इलिटरेट अगेन इलिटरेसी इलिजिबल मी या साठी इलिजिबल आहे आणि नाही तर त्यासाठी इलिजिबल इलिगल इलिबरल इलिटरेसी इलिटरेट हे आहेत आयएल चे प्रिफिक्सेस हे प्रिफिक्सेस जर आपण जॉईन केले तर बघा किती सारे शब्द आपल्याला ऑटोमॅटिकली माहीत होतात अरे आयल इथं लागतं इथं लागतं इथं लागतंय मग या व्हिडिओ करताना आपण स्वतः पण लिहायचे काही शब्द की हा आयल कुठं लागला होता आय एम कुठं लागला होता डिस कुठं लागला होता या सर्वांचं मग रिव्हिजन करत राहायचं तेच तर शब्द एक्झाम मध्ये रिपीटेडली येत असतात डिस डिसच बघा डिसऑनेस्ट डिसकनेक्ट डिसकने डिसबिलीफ म्हणजे बिलीफ हा विश्वास रूट वर्ड आहे आणि याला जर डिस लावलं तर विश्वास होत नाही डिसबिलीफ आहे डिसअलो अलो केले डिसअलो केले ऑनेस्ट आहे तो डिसऑनेस्ट आहे कनेक्ट झाले माझं नेटवर्क डिस्कनेक्ट झाले वायफायचं म्हणतो आपण डिस्कनेक्ट झाले का झाले कनेक्टच्या अपोजिट डिस्कनेक्ट बघा हे प्रिफिक्सेस किती मजा आहेत हे प्रिफिक्सेस लावलं की तुम्हाला डबल शब्द पाठवतात म्हणजे डिस्कनेक्ट डिसएडवांटेज डिस बिलिफ डिसअल डिसऑनेस्ट ओके नेक्स्ट बघूया आपण in, आय आयन म्हणजे incorrect, इन एक्सपिरियन्स इन इक्वेलिटी इन इफेक्टिव्ह इन एसेन्शियल हे सगळे वर्ड आहेत माय डिअर फ्रेंड आणि या रूटवर्ड ला आपण जे लावत आहोत in, 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 हे काय करत आहे हा एक प्रकारचा निगेटिव्ह म्हणजे अपोजिट मिनिंग आपल्याला देत आहेत incorrect करेक्ट च्या अपोजिट इन करेक्ट एक्सपिरियन्सच्या इन एक्सपिरियन्स इक्वेलिटीच्या इन इक्वेलिटी इक्वालिटी आहे का भारतामध्ये आहे अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंग टू प्रिएम्बल इन अवर इंडिया देर इज इक्वॅलिटी आणि यासाठी तुम्हाला आर्टिकल पण आहेत आर्टिकल नंबर फोर्टीन फंडामेंटल राइट्स मध्ये सांगतात की इंडियामध्ये इक्वॅलिटी आहे ओके आणि जर भेटत नसेल तर इन इक्वेलिटी इन इफेक्टिव्ह इन एसेन्शियल हे सर्व जे आहेत आय चे आहेत बघा आपण वन बाय वन सर्व क्लिअर करत आहोत त्यानंतर अँटी अँटी तर, तर खूप लोकांचा अँटी नॅशनल अँटी नॅशनल हा शब्द सध्या खूप आहे चर्चेमध्ये न्यूज मध्ये रोज याच्यावर डिस्कशन होते हे फलाना अँटी अँटीनॅशनल अँटी नॅशनल हे अँटी नॅशनल ओ अँटी नॅशनल जस काय सर्व जगाचे नॅशनल राष्ट्रीय न्यूज अँकरच आहेत असं आपल्याला भासवतात की हे अँटी नॅशनल ते अँटी नॅशनल मी नॅशनल ओके भारताचे आहेत म्हणजे सर्व नॅशनलच असणार ना पाकिस्तानवर कसं प्रेम करतील बरं लोक पण आपल्याला वाटतंय असं की आपल्या विचाराच्या वेगळ्या असेल की तो अँटी नॅशनल आहे असो हा राजकारणाचा विषय झाला अँटी नॅशनल म्हणजे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय भावना असणारा असणारा याच्या विरोधात जाणारा ज्याला भारतावर प्रेम नाही आपल्या राष्ट्रावर प्रेम नाही ते अँटी नॅशनल असतात जे अतिरेकी कारवाया घडून आणतात अँटी सोशियल समाजाच्या विरोधात अँटी सोशियल अँटी करप्शन असते रे बाबा अँटी करप्शन आजचे दिन आने वाले हे मोदीजी वाले हे आणि करप्शन भाग जाएगा असं म्हणून जे आलेले आहेत ते अँटी करप्शन ब्युरो असते बघा करप्शनच्या विरोधात अँटी करप्शन क्लायमॅक्स असतो बघा क्लायमॅक्सच्या विरोधात अँटी क्लायमॅक्स अँटी करप्शन अँटी नॅशनल अँटी सोशल मग तुम्हाला आज कळेल असेल हा अंटी अंटी अँटी हा तुमचा रूट वर्ड नाही तर माय डिअर फ्रेंड हा तुमचा प्रीफिक्स आहे आणि हा प्रिफिक्स जिथं तुम्ही जॉईन करता पूर्वी तर त्या ओरिजिनल रूट वर्डचा तो काय करतो अपोजिट मीनिंग तयार करतो करप्शन भ्रष्टाचार ओके उसके बाद का वर्ड है हमारा अब अब अबनॉर्मल नॉर्मल आहे रे मी तो अॅबनॉर्मल वाटतोय मला तो क्लास मध्ये बसला ना याच वेडी वाटतो त्याच्या बॅग मध्ये चॉकलेट टाकतो असंच खाजवतो तसंच खाजवतो व आर यू डुईंग ऍबनॉर्मल थिंग म्हणतो आपण बघायचं ऍबनॉर्मल दिसतोय तो आपल्याला ऍबनॉर्मल म्हणजे नॉर्मलच्या अपोजिट ऍबनॉर्मल कराना फोर्ड हा वर्ड हा तुमचा आहे मी अजून तुम्हाला सांगतोय आज आपण फक्त प्रिपिक्स बघायलो कुठले प्रिपिक्स जे असे प्रिपिक्स आहेत बारा जे कुठल्याही वर्डच्या पूर्वी लावा तो शब्द निगेटिव्ह करून टाकणार म्हणजे टाकणार म्हणजे त्याचा अपोजिट मिनिंग देणार रूट वर्डच्या विरोधात प्रिपिक्स नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जो मिनिंग आहे तो शंभर टक्के बदलून टाकतो वाक्याचा जो मिनिंग होता नॉर्मल त्याचा शंभर टक्के ऍब लावला चेंज करतो पण असं होत नाही सफिक्स फक्त पार्ट ऑफ स्पीच बदलतो नाउनच प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह असं कसं करतो पण प्रिपिक्स जो कार्य करताय आपला प्रिपिक्स लागला म्हणजे त्या शब्दाचा अर्थ बदलला म्हणजे बदलला प्रिपिक्स हे मूळ शब्दाचा अर्थ बदलणारे घटक असतात ही गोष्ट मी वेळी सांगत असतो आज बघा आणि बी हे आहे बघाय माय डियर फ्रेंड अॅब्युज खूप लोकांना वाटते चांगला वापर अब्युज म्हणजे मिसयूज ते पण असते बघा मिस मध्ये बघू आपण हे झालं ऍग चे त्यानंतर अ अ पण हा तुमचा चा अ नाहीये तर अ आपल्याला घ्यायचा आहे हा प्रिपिक्स अ पॉलिटिकल राजकीय अपॉलिटिकल अराजकीय ओके मी अपॉलिटिकल पर्सन आहे म्हणजे मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही भारत देशाला लुटो विको काही करो मला काहीच घेणे नाही कारण मी अराजकीय आहे अरे घुसणाऱ्या तू अराजकीय कसा असेल तुला एवढा मोठा कॉन्स्टिट्युशन दिलेला आहे तुला वोटिंगचा राईट दिलेला आहे जेवढा राईट अंबानीच्या वोटचा आहे ते तेवढा राईट तुझा आहे तरीही लोक म्हणतात नाही 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 ना, मी अपॉलिटिकल आहे मरा मग अपॉलिटिकल हा तर राहा पण माणसांनी पॉलिटिकल एव्हरी मॅन असलं पाहिजे भले तुम्ही पॉलिटिक्स मध्ये नसू जा पण वर आपले विचार असले पाहिजे बोललं पाहिजे नाहीतर ऐ रे गैरे न तू खैरे काय होतील तुमच्यावर राज करतील आणि तुम्हाला फक्त अमॉरल मॉरलच अमॉरल नैतिक अ बेड ओके आणि अ टॉप टॉपवर ऑनवर याचा मिनिंग होतो ऑन टॉप अ चा मिनिंग ऑन होतोय तर ऑन टॉप अ चा अ बेड म्हणजे कसा शब्द आहे सर तर ऑन बेडला अ बेड म्हणतात अ हे लागलेलं काय आहे प्रिपिक्सेस आहे अ टॉप आहे हे झालं तुमचा अँड लास्ट बट वन डी डी फेम एखाद्याला फेम मिळाले म्हणतात फेम त्याचा फार फेम आहे फेम म्हणजे त्याला फार प्रसिद्ध आहे आणि डिफेम म्हणजे कुप्रसिद्ध आहे गॅंगस्टर डिफेम असतात एखाद्याचं डिफेमेशन सूट फाईल होते बघा माझं आबरू नुकसान झालंय माझी म्हणून डिफेमेशन केस फाईल करतात तस राहुल गांधीवर आता केली बघा मोदी कम्युनिटीने की मोदी कम्युनिटीला त्यांनी चोर म्हणल्यामुळे आमचं काय झालेलं आहे डिफेम झालेलं आहे म्हणून केस सुरू आहे सध्या तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो शब्द डिफेम पॉलिटिक्स नाही डिफेम डिफेमेशन डी दि लावलेला इथं आहे प्रिफिक्स आणि घरी समजून सांगायचंय इकडे बघा मी तुम्हाला सांगतो प्रिफिक्स असते डी या फेम लावल्यामुळे डिफेमेशन होते त्यानंतर डिकोड एखादी माहिती डिकोड करणे आणि डी व्हॅल्यू डी व्हॅल्यू करणे म्हणजे काय जी व्हॅल्यू आहे त्याच डी व्हॅल्यू करणे हे होते आपले डी चे त्यानंतर नॉन नॉन के बारे में नॉन पॉलिटिकल नॉन सेन्स नॉन स्टॉप हे सगळे सगळे काय आहेत काय आहेत हे सगळे आहेत आपले नॉन पॉलिटिकल नॉन सेन्स नॉन स्टॉप हे पण आपले काय आहेत प्रिपिक्सेस आहेत हे बघा नॉन सॉरी ओके okay. तर पेन इज नॉट वर्किंग जस्ट मिनिट ओके हा लास्ट होता नॉन आणि नॉन चालू झाले नॉन स्टॉप हे बघा नॉन स्टॉप आणि हे नॉन सेन्स आणि लास्ट वन आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी संपलेले आहेत आपले थँक्यू मग आज आपण काय बघितलं तर आज आपण असे बारा बघितलेले आहेत प्रिफिक्सेस ज्याच्या माध्यमातून काय होते हे जर प्रिफिक्स ऍड केले कोणाच्या अगोदर रे रूट वर्डच्या अगोदर या रूट वर्डच्या अगोदर जर हे प्रिफिक्सेस आपण जॉईन केले तर ऑटोमॅटिकली ते शब्द निगेटिव्ह बनतात आणि त्यांचा मिनिंग चेंज होतो आणि हेच आजचा कन्सेप्ट होता अतिशय महत्वाचा असं करायचं आणि जाता जाता शेवटी सर्वांना थँक्यू आणि सर्वांनी बालाभैया ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि एक महत्वाची सूचना आतापर्यंत आपण जसं चॅनल सुरु केलेलं आहे तुम्हाला फक्त एक डेमो व हो वगैरे दिलेले आहेत साध्या साध्या गोष्टी ज्या अतिशय इझी होत्या या सर्वांना येतात खूप जणांना मला मेसेज येतात सर कन्सेप्ट कधी घेता तर याच्याहूनच मला एक आयडिया सुचलेली आहे आपण अवघ्या काही आठ दिवसामध्येच कन्सेप्ट इज पॉवर नावाची सिरीज सुरू करणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला ची पूर्ण माहिती ऍड ची पूर्ण माहिती कंजंक्शनची पूर्ण माहिती क्लॉझेस काय असतात कंडिशनल स्टेटमेंट काय असतात इंग्लिश कुठून सुरुवात करायची कुठं संपवायची या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटतील आणि विल्यू मी माय फ्रेंड जोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही जोपर्यंत तुम्हाला जो इंग्लिश येणार नाही तोपर्यंत या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओज भेटत राहतील त्यामुळे आपण जो आपला हा सफर आहे खूप दिवसाचा आहे म्हणून आज आपण थांबूया थँक्यू व्हेरी मच मिलेंगे फिर और एक नए व्हिडिओ के साथ